लॉकडाऊनच्या आधी म्हणजेच गुरुवारी कोरोनाग्रस्तांचा आजवरचा सर्वात मोठा आकडा समोर आल्यानं शहरवासियांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. गुरुवारी तब्बल 153 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. रॅपिड अँटीजेन टेस्ट रिपोर्टचा यामध्ये समावेश आहे. शिवाय उपचारादरम्यान 14 जणांचा मृत्यू देखील झालेला असल्यानं सोलापुरात कोरोनाचं थैमान सुरू असल्याचं दिसतं. प्रशासनाकडून जाहीर आकडेवारीनुसार एकूण 900 अहवाल प्राप्त झाले, त्यापैकी 747 अहवाल हे निगेटिव्ह तर 153 अहवाल हे पॉझिटिव्ह आलेत. 4 जणांचा मृत्यू झाल्यानं आजवरची बळींची संख्या 314 पोहोचलेली आहे. इकडे 68 जणांना डिस्चार्ज दिल्यानं उपचार घेऊन घरी परतलेल्यांची संख्या 1976 इतकी झालेली आहे, तर 1247 जण सध्या उपचार घेत आहेत. अद्यापही 208 अहवाल हे प्रलंबित आहेत.